शहापूर तालुक्यातील दुर्गम वाड्यापाड्यातील ग्रामस्थांच्या घरात ह्या महागाईच्या दिवसात किमान दिवाळी सणात तरी गोडधोड असावे या उदात्त हेतूने तसेच तालुक्यातील लोकप्रतिनिधींमार्फत वस्तीवर मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात या दृष्टिकोनातून गेली 40 वर्षे शहापुरातील आधार प्रतिष्ठान ही सामाजिक संस्था एक करंजी लाख मोलाची हा उपक्रम राबवित आहे। त्यांचा आपण स्मरण करतोय आणि आज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचीही पुण्यतिथी आहे, त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करतोय आणि मग आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करतोय। संस्थेकडून शहापूर मधील वारलीपाडा अजनूक येथील आदिवासी बांधवांच्या वस्तीवर जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल भगत, शिवसेना संपर्क प्रमुख गणेश राऊत, TV9 चे पत्रकार सुनील घरत, जनकल्याण पतपेढीचे अध्यक्ष रमेश वनारसे, ग्रामपंचायत सदस्य सुरेखा वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला। हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेबांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। यावेळी अजनूक येथील ग्रामस्थांना दिवाळीची मिठाई, कोविड विषाणू रोखण्यासाठी शरीराची स्वच्छता ठेवण्यासाठी डेटॉल साबणाचे पॅकेट तसे स्वच्छ न वापरात असलेले कपडे इत्यादींचे वाटप करण्यात आले। आधार प्रतिष्ठान ही संस्था स्थापन झाली त्याला 40 वर्ष झाली। आम्ही दरवर्षी दिवाळीमध्ये गेल्या 40 वर्षापासून हा कार्यक्रम राबवतोय आणि याचा मागचा उद्देश एकच होता की महागाईमध्ये ज्या गोरगरिबांकडे ज्या लोकांना मिठाई वगैरे मिळत नाही, गोडधोड दिवाळीमध्ये मिळत नाही, त्यांना आपण आपल्याकडचे आपले सहकारी बनून त्यांच्या सहवास आपला थोडासा आनंद घालवायचा, वेळ घालवायचा, आनंद उपभोगायचा ह्या संकल्पनेतून आम्ही ही एक करंजी लाखमोलाची ह्या माध्यमातून आपण आम्ही तुमच्याजवळ येतो। येताना आम्ही व्यासपीठावरती जे मान्यवर आणतो हे समाजसेवक आहेत, हे ह्यांना समाजसेवेची जाण आहे, ह्यांना गोरगरिबांची अडचणींची जाण आहे, त्यांना आम्ही तुमच्याकडे ते भेटीसाठी आणतो आणि त्यांच्या माध्यमातून गावामध्ये काहीतरी सुविधा उपलब्ध होतील हा एक त्यामागचा उद्देश असतो। फराळ वाटप करणं हे एक निमित्त झालं। पूर्वी आम्ही घरोघरी बनवलेला फराळ वाटप करायचो, आता घरी कोण बनवत नाही, सगळे बाहेरून आणतात, त्यामुळे आम्हाला आता आम्हाला देणगीदार मिळत आहेत, ते देणगीदार आम्हाला मिठाई देतात आणि आमचा आधार द्यावा, आधार घ्यावा उत्कर्ष व्हावा सकलांचा ह्या माध्यमातून आम्ही त्यांनी दिलेले देणगी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो। वारलीपाडा कोळीपाडा येथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि प्रवासी वाहतुकीसाठी वाहनांची उपलब्धता लवकरच करून देण्याचे आश्वासन देखील जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल भगत यांनी उपस्थित ग्रामस्थांना दिले। आधार प्रतिष्ठानचे आधारस्तंभ गणेश राऊत यांचे बरोबरच सुनीता जोशी, मनाली नाईक साटम, मुक्ता पालकर, दीप्ती घुमरे यांचेही या उपक्रमासाठी सहकार्य लाभले। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे नागेश घुमरे, सुरेंद्र साळवी, बबन गायकवाड, प्रदीप पितळे, सुनील पानमंदे, महेंद्र घुमरे यांनी विशेष मेहनत घेतली। मृत विभाग शहापूर माझा, महाराष्ट्र माझा।